अगं झालं तुझं, बस बस भात वाढते. नको अजीब, बस झालं. अगं काय हे मनू, नीट जेवली पण नाहीस तू. भूक मेली तिची. ताई प्लीज. त्यात काय मनू, जे काही आहे ते कबूल कर ना, गैर काहीच नाहीये त्याच्यात. मोनिका तुला भूक लागली ना? म्हणजे काय सणसणीत. मग तू तुझ्या ताटाकडे बघून जेव. मानसीच्या भुकेची तू काळजी करू नको. पण तुम्ही आजी आजोबा आहात ना तिचे, मग तुम्हीच विचारा तिला तिची भूक का मेले म्हणून. माझं आणि विक्रांतचं भांडण झालं म्हणून मेलीये, विक्रांतशी तिला एक शब्दही बोलता नाही आला म्हणून मेलीये का, ती गेल्यानंतर ईशाचं काय होणार या काळजीपोटी तिची भूक मेली. काय म्हणू, ईशाची काळजी तिलाच नाही मला सुद्धा लागली. मलाही. परवा म्हणून दिल्लीला गेल्यावर ईशाला कोण सांभाळणार? तू जे करायला हवंस ते न करता आमची टिंगल करतेस. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही काळजी काळजी खेळत बसा. म्हणजे तुला काहीच वाटत नाही ईशाबद्दल? कशाला वाटेल, मी ईशाला जन्म द्यावा ही विक्रांतची इच्छा होती, माझी नाही. आणि विक्रांत असं बोललाही होता की मी घेईन ना ईशाची जबाबदारी, पण नंतर त्यांनी माझ्या बरोबर डिवोर्स घेण्याचा प्रयत्न केला, ती त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली. आता कायद्याने ईशाची कस्टडी त्याच्याकडे नाही जाऊ शकत, ह्याला मी काय करू? आणि हे सगळं होऊ शकत नाहीये म्हणून मी ईशाची काळजी घ्यायची, ही काय जबरदस्ती आहे? आणि तसंही मी मनूला सांगितलंय, अगदीच वेळ पडली तर काढेन काहीतरी मार्ग ह्या सगळ्यातून. ह्या तुझ्या बोलण्यानी आमची काळजी वाढतीये, कमी नाही होते. म्हणूनच म्हणलं ना मी, खेळा तुम्ही काळजी काळजी. तुम्हाला कोणालाही काळजी करण्याची गरज नाहीये, कारण तुम्हाला कोणालाही ईशाला सांभाळावं लागणार नाही. म्हणजे असं कसं ग? कारण ईशाला मी माझ्या बरोबर दिल्लीला घेऊन जायचा निर्णय घेतलाय. काय? हो, मी ईशाला माझ्या बरोबर दिल्लीला घेऊन जायचा निर्णय घेतलाय. अग पण असं कसं नेशील? कसं म्हणजे, मी उद्या जाणारच आहे, तेव्हा ईशालाही माझ्या बरोबर घेऊन जाईन. पण तू इतकं तडकाफडकी कसं काय ठरवलंस? तडकाफडकी नाही आजोबा, गेले काही दिवस मी ह्याचाच विचार करते. ईशावरून होणारी भांडणं, वाद, त्रास, हे सगळंच बघतीये. माझा निर्णय मी तुम्हाला आता सांगितला इतकंच. मोना, तुला काय म्हणायचंय यावर? मला काय म्हणायचंय, मी काय बोलणार आहे? मोनिका, तुला ईशाची आई म्हणून काहीच म्हणायचं नाही. आजोबा, पुन्हा एकदा सांगते, मी फक्त ईशाला जन्म दिलाय, त्यापुढे तिचा आणि माझा संबंध नाही. क्या? आता तरी पटलं तुम्हाला माझा निर्णय बरोबर येते? मनू, तू खरच? होजी. अगं तू डिग म्हणशील, पण तिचं काही तिकीट बिकीट? गाजी, इतक्या लहान बाळाला तिकिटाची गरज नाही लागत. मग काय, बोलणंच संपलं ना? काय हो? मला काही बोलायला सुचत नाही. आजोबा, आजी, तुम्ही निर्धास्त राहा. आजी, तू एक काम कर, आता मला ईशाची बॅग भरायला मदत कर. आता तुम्ही दोघं रडू नका, उलट मला हे सगळं समर्थपणे पेलता येईल यासाठी मनापासून आशीर्वाद द्या.
दिस इज डिस्गस्टिंग विक्रांत. आपण हा असा आदर्श घालून द्यायचा लोकांसमोर आपल्या प्रोफेशनचा? तू एक शब्दही बोलू नकोस. इन्सल्टेड मी. तू तडक निघून गेलास. आता तुझा अपमान करायचा असं माझ्या मनात चुकून तरी येऊ शकतं का? हो, पण तू तू केलायस ना. आणि कशासाठी, कुणासाठी? त्या ईशासाठी. आता मग मग तिला पोलिओचा डोस द्यायला नको होता का? असं मी कुठे म्हटलंय? पण त्यासाठी तू धावायची गरज होती का? कोण लागते ती तुझी आणि कोण लागते मी तुझी? तू माझी गुरु आहेस, आदर्श आहेस तू माझा. हो ना. आणि ईशा कोण लागते तुझी? तुझ्या बायकोची मुलगी. तुझी नाही, तुझ्या बायकोची मुलगी. आणि ती तुझी बायको, ती कशी आहे हे काय मी तुला वेगळं सांगायची काही गरजच नाहीये. लग्न झाल्या दिवसापासून गाढवपणा करतोयस तू. एवढा कर्तृत्ववान चांगला मुलगा आहेस तू. काय झालंय तुला? काय झालंय की तुझ्यावर कोणी काही चेटूक वगैरे तर काही केलेलं नाहीये ना? आता आय एम रिअली सॉरी. परत अशी चूक नाही होणार. आता काय बोलतोयस ते लक्षात ठेव. पुन्हा माफी मिळणार नाही. विक्रांत, तू तुला निर्मला आत्याने पाहिलं तर नाही ना? नाही नाही. आणि मी इथे आलेलं त्यांना कळायलाही नको. तू तू बस ना, बस. नाही नको, मी जरा वेगळ्या कामासाठी आली. हो पण बस तर बस. विक्रांत, तू तू ईशाला शेवटचं बघून घे. मी म्हटलं की तू ईशाला शेवटचं बघून घे, कारण मी ईशाला घेऊन दिल्लीला जाणार आहे. काय चाललंय तुझं? काय झालं आजोबा? तू ईशाची आई आहेस ना? मग हो आहे. मग मग काय? मग काय? तुम्हाला चहा हवा होता ना? काय काय झालंय? काही नाही. आजोबांचं सुप्रभात प्रवचन सुरू झालंय. तू सुद्धा एक. मोनिका, तू आजोबांची टिंगल करतेस? मी अजिबात टिंगल करत नाही आजी. तुम्ही केलेले संस्कार अजून लक्षात आहेत माझे. मग त्यांच्याशी नीट आदराने बोल. मी आदरानेच बोलते आजी. आजोबांनी मला विचारलं तू ईशाची आई आहेस का? मी म्हणलं हो. मग एवढंच बोलले मी. अगं मानसी ईशाला दिल्लीला घेऊन जायचं म्हणते आणि तू काहीच बोलत नाहीस. ह्याच्यात मी काय बोलू? तिला हाऊस आहे नेण्याची, नेऊ दे ना मग. अगं पण ती स्वतःचा अभ्यास करणार की ईशाला सांभाळणार? आजोबा खरं तर हा प्रश्न तिला पडायला हवा ना, तुम्हाला कशाला पडतोय? ती नाही एवढा विचार करते, नेते ईशाला, मी काय करू? तिने हा निर्णय आमची वय, आमची शारीरिक अवस्था बघून घेतलाय.
हे तुला न कळण्या इतकी मी खुळी नाहीत ते आजी. काय आहे ना, भावनांच्या आहारी जाऊन मी कुठलाही निर्णय घेत नाही. माणसाला जेवढं झेपत तेवढंच त्यांनी करावं, या स्पष्ट मताची मी. मग मीही बोलू का थोडं स्पष्ट? बोला. लग्न आधीच प्रेग्नंट होण्याचा निर्णय तू कशाच्या जोरावर घेतला होता आजोबा? अहो आता तो विषय नको. का नको? कोळसा उगाळून त्याचा काही उपयोग आहे का? अगं, हिने गाढवपणा केला नसता तर हे इतकं सगळं घडलंच नसतं. आपली ईशा दळवींकडे सुखानं वाढली असती आणि मानसीवर ईशाला दिल्लीला घेऊन जायची पायी चाली नसती. मग मुळात तुम्ही मानसीलाच विचारा ना की ती दिल्लीलाच का चालली आहे. जर का तिने इकडे राहायचं ठरवलं, इकडनं शिक्षण घेतलं तर सगळेच प्रश्न सुटतील ना. तुम्ही उगाच उपदेशाचे डोस मला का पासताय? हे विषय वेगळे आहेत. हे दोन्ही विषय वेगळे नाहीयेत. ती आपले म्हातारे आजी आजोबांना सोडून का जातीय? का? मला काय माहिती हे सगळं तुम्ही मला का विचारताय? आणि जरा चार शब्द तिलाही सुनवा ना. त्यांना काय साध्य होईल? आय डोंट नो. मे बी ती आपला निर्णय बदलेल. ती दिल्लीला जाणार नाही, कदाचित ती ईशाला नेणार नाही. यातलं काही होऊ शकतं ना. आणि तिने ईशाला नाही नेलं तर काही नाही आजी. मी तिला काल सांगितलं होतं, जर तिने ईशाला नाही नेलं तर मी तिची व्यवस्था लावेन. व्यवस्था काय ना, मला आता निघायला फार उशीर होतोय. मी आता बोलत बसू शकत नाही. बाकीचे जे काही बोलायचं ते आल्यावर बोलू. आज कधी येणार आहेत परत? माहित नाही, काम संपल्यावर ये नेहमीप्रमाणे. बाय. हॅलो. हॅलो, नमस्कार, मी अलका बोलतीये. नमस्कार, बोला अलका ताई. काय घरात गडबड सुरू असेल ना, झाली का मानसीची तयारी? हो ना, काही विचारू नका. मधुकाकांबरोबर लाडू चेवड्याचा डबा पाठवला होता, तो बॅगेत घालून ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. हो हो, ठेवला हो बॅगेत. आणि हो, तुमच्यासाठी आणि आजोबांसाठी सुद्धा पाठवले ते लाडू. हो, तो पण मिळाला. आता खाऊन बघितला ना की कळवीन तुम्हाला. पण काय हो, तुम्ही केलायत म्हणजे चांगलाच झाला असणार. कधीची फ्लाईट आहे मानसीची? झाली ना तयारी सगळी? अहो, तिच्या तयारीचं काय घेऊन बसलात? इथे आमच्याच मनाची तयारी होत नाहीये. अहो बाई, म्हणजे? हा हा, म्हणजे नात आता लांब जाणार, तुम्हाला करमणार नाही म्हणून म्हणताय का? नाही नाही, तशी ती हुशार आहे हो. पण अहो, तिने ना एक भलताच निर्णय घेतलाय हो. कसला? अहो आता काय सांगू, इथे आम्हाला त्रास नको म्हणून ईशाला दिल्लीला बरोबर घेऊन जायचं म्हणते मानसी. काय? अहो काय सांगताय काय तुम्ही? अगो भाई, मी ठेवते हा फोन, नंतर बोलते. काय झालं? अहो तुम्हाला कळलं का, मानसी ईशाला घेऊन चालली आहे दिल्लीला. मला काय कळत नाही, सगळं दुःख आपल्या खांद्यावर पेलायचा का अट्ट असा मुलीचा? सगळं सगळं म्हणजे काय? आता तिचं लग्न मोडलं हे दुःख आहे, घरच्यांपासून दूर जाते, आणि आता त्या ईशाला सांभाळायचं कशाला हे सगळं? कशाला एक दुःख पचवण्यासाठी अजून दुसरं मोठं दुःख अंगावर घ्यायची गरज काय तिला? बिचारी. अरे एवढं काय घेऊन आले? तिलाच विचारा आता. मनू, एवढं काय आणलेस तू? महिन्याभराचं वाण सामान आणि 4 दिवसांचा भाजीपाला. अग कशाला हे? अग उद्या मी जाणार आहे ना, मग लगेच तुम्हाला बाजारात धावाधाव करायला लागो. कमाल आहे तुझी. पण काय ग, पुढच्या महिन्याचं सामानाचं काय करायचं? सगळ्या दुकानदारांची सगळं ठरवून आली आहे. मी आजीला फोन करून विचारेन की तिला काय काय हवंय, त्याप्रमाणे त्या दुकानदारांना ऑर्डर देईल आणि मग सामान घरी येईल.
हा असा दिल्लीत बसून इथला बाजारात करणार आहेस का? यस. अगं मनू, तुझं कॉलेज, त्याचा प्रवास, ईशाची उस्तवार, ह्यात सगळं तुला झेपणार आहे का? आजी, माझं सगळं टाइम टेबल रेडी आहे. हे बाजारात वगैरे आठवड्यात नाही, एखादा तास. एरवी 5 तास कॉलेज, त्याच्यासाठी 2 तास प्रवास, 2 तास माझं आवरण्यासाठी, 4 तास ईशाला, 4 तास माझा अभ्यास, आणि मग 7 तास व्यवस्थित झोप. सगळं ठरलंय, डोंट वरी. काय जोबा? नाही ग म्हणू, ही फक्त कागदावरची आकडे मोड. ही ईशास तुझे दिवसातले किती तास खाईल बघ. हो द्या ना आजोबा, तोही माझा अभ्यासच आहे की. म्हणजे? अहो, मी दिल्लीला पोस्ट ग्रॅज्युएशन पीडियाट्रिक्स मध्येच करते ना, त्यामुळे ईशाची मला अडचण नाही, उलट तिची मला मदत होणार आहे. ईशा माझ्यासाठी एक जिवंत मॉडेल असणार आहे, आणि इतर स्टुडंट्स पेक्षा हा माझ्यासाठी ऍडव्हान्टेजच झाला, नाही का? अरे चला, मी आता बॅगा भरते माझ्या. मनु, आम्ही ईशाला घेऊन जरा देवळात जाऊन येतो. हो हो, तुम्ही दोघी जायच्या आधी देवाचा आशीर्वाद घेऊन येतो. हा चला. मानसी, तू कशाला आलायस इथे? फक्त 5 मिनिट, मी फार वेळ नाही घेणार. विक्रांत, तू सकाळीच ईशाला भेटलाय, आणि तसं इथे आता घरी नाहीये. माझं काम तुझ्याकडे आहे मानस, छोटस काम. काय आहे? घे तर. चेकबुक. मी सगळ्या चेक्स वर सह्या केल्यात. तुला जशी गरज वाटेल तसं तू त्यावर डेट आणि अमाऊंट टाकून वापरू शकतेस. क्रांत, हे कशासाठी? मला ह्याची गरज नाहीये. नाही, ते तुझ्यासाठी नाहीये मानसी, ईशासाठी. तिलाही याची गरज नाहीये मानसी. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी ईशाची जबाबदारी घेणारी असा शब्द दिलाय म्हणून. ईशा आता माझी जबाबदारी आहे विक्रांत. हो, पण खर्च येणारच आहे ना. ते कसं करायचं ते मी बघून घेईन. हे बघ मानसी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. विक्रांत, ईशाला पैशाची नाही, तिला प्रेमाची गरज आहे, आधाराची गरज आहे, वडिलांची गरज आहे. देऊ शकतोस तू तिला? ठीक आहे, मग नको घेऊन जाऊस तिला तू. मी सांभाळतो. तू सांभाळशील कसं काय? कायद्यापुढे तू हतबल, आणि तुझ्या घरच्यांपुढे दुर्बल. म्हणजे? म्हणजे आता तू कितीही म्हटलंस की मी ईशाला सांभाळेन, तरी कायदा तर तुझ्या बाजूने नाहीच आहे, पण तुझे घरचेही तुझ्या बाजूने नाही. मग कसं सांभाळणारेस तू ईशाला? विक्रांत, प्लीज इथून निघून जा. मानसी, प्लीज विक्रांत, मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही. का? कारण आता यानंतर ह्याच्यात फक्त वादावादी आणि भांडणं होतील, आणि त्यात मला इंटरेस्ट नाही. ठीक आहे, मग मीही बघतो तू ईशाला कशी घेऊन जातेस ते.